महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये लोकसभेसाठी प्रचार करतायत. आज दिल्लीत लोकसभेचा शेवटचा दिवस आहे. देवेंद्रजी, आज तुम्ही प्रचार करताय या लोकसभा मतदारसंघात, समोरचा उमेदवार कन्हैया कुमार आहे, तुम्हाला काय वाटतंय ही परिस्थिती बघून? असं आहे की या ठिकाणची लढाई देशभक्त मनोज तिवारी यांच्या विरुद्ध तुकडे तुकडे गँगचा लीडर कन्हैया कुमार अशा प्रकारची लढाई आहे. दिल्ली देशभक्तांची दिल्ली आहे, त्यामुळे ती मनोज तिवारींच्या आणि नरेंद्र मोदींच्याच मागे उभी राहील. मनोज तिवारी रेकॉर्ड मताने येतील आणि दिल्लीच्या सातही जागा आहेत. आज अरविंद केजरीवालांनी एक सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या आई वडिलांची चौकशी होणार, त्यांनी आपल्या वृद्ध माता पित्यांना कॅमेरा समोर आणलंय. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय, मतदानावर याचा परिणाम होईल? केवळ सिंपथी घेण्याचा प्रयत्न आहे. अरविंद केजरीवालांनी पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की त्यांच्याच पक्षाच्या खासदार स्वाती मालीवाल यांना त्यांच्याच घरी त्यांच्याच उपस्थितीत त्यांच्याच माणसांनी का मारलं आणि गुरासारखं का मारलं, याचं उत्तर पहिले त्यांनी दिलं पाहिजे. अरविंद केजरीवालांना काही सहानुभूती आहे असं तुम्हाला वाटतंय का दिल्लीमध्ये? दिल्लीत मला वाटत नाही काही सहानुभूती आहे, कारण त्यांचा जो दुटप्पी चेहरा आहे तो आता सगळ्यांसमोर खुला झाला. दिल्लीतल्या सात लोकसभा मतदारसंघांसाठी आता निवडणुका, मतदान आहे येत्या शनिवारी. तुम्हाला काय वाटतंय, सात पैकी किती जागांवर भाजप जिंकतो? सातही जागांवर बीजेपी जिंकणार आहे. दिल्लीच्या मनात मोदी आहेत. एक शेवटचा प्रश्न महाराष्ट्राशी संबंधित, डोंबिवलीच्या MIDC मध्ये आग लागल्याची दुर्घटना घडली आहे, याविषयी वेगवेगळ्या त्याची सगळी माहिती मी मागवलेली आहे. पूर्ण माहिती आल्यानंतर मी आपल्याला त्याचं ब्रीफिंग देईल.